साईराज फोर्ट्स वरवंड, ये दोन संघ आमने सामने पांच षटकांची लड़त असेल। नाणेफेक या ठिकाणी संपन्न करावी। कॉल कोण करेल? वरवंड टीम करेल कॉल। आणि आपण या ठिकाणी पाहतोय वरवंड टीम न टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। अर्थात कानिफनाथ क्रिकेट क्लब बोबगाव टीम करेल फलंदाजी। पांच ओवर की मैच असेल, कंपल्सरी चेस हा नियम नक्कीच असेल, याची दक्षता घ्यायची। जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये। सामन्याला सुरुवात होताना आपल्याला जी बघायला मिळते दुसऱ्या डावाला सुरुवात, आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक गगनाला गवसणी घालणारा षटकार आपल्याला बघायला मिळाला, आणि ऋषिकेशच्या बॅटमधून खर तर तो षटकार बघायला मिळाला। धावफलक मात्र आठ धावा आपल्याला बघायला मिळत आहेत। खूप छान सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते, 36 धावांचा पाठलाग, आणि सुरुवात मात्र इतकी दिमागदार झाल्यानंतर पुढचा प्रवास मात्र त्यांच्यासाठी सोपा होणार आहे। परंतु बघूयात, क्रिकेट आहे द ग्लोरियस गेम ऑफ अनिश्चितनं भरले एक विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे, त्यामुळे इथून सुद्धा काही होऊ शकतं। हे क्रिकेटचं मैदान आहे। बऱ्याच वेळा देखील आपण बघितलं की कमी धावपलकाचे सामने मैदानाच्या आतमध्ये खूप रंगतदार होतात, परंतु इथे सुरुवात मात्र खूप दर्जेदार होताना पाठक संघाची आपल्याला जी बघायला मिळाली। ऑन साईडला आपण पाहतोय फक्त फायवरती टाकलेला चेंडू त्यानं फ्लिक केलाय, आणि मिडविकेट मधून शतरक्षक येईल, एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल, आणि एका धावेबरोबर दुहेरी अंक गाठला धावफलकानं। 10 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। ज्या क्रिकेटच्या खेळावरती आपण पाहतोय आपण आतुरात प्रेम केलेलं आहे, भारतीयांच्या नसानसांमध्ये बनलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे। ओ स्विचेट, कमालीचा फटका होता, विशेषतः गॅप मध्ये बघायला मिळाला, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुसाट वेगानं सनसनी चौकार। मात्र चौकारा बरोबर वाढ होते, धावफलक पुढे जातो, 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। जशाच तसं प्रत्युत्तर बघायला मिळालं। खर तर आधी आपण बघितलं पहिल्या डावामध्ये प्रथमता आधीच खर तर ठरवलं होतं की स्विचिट खेळायचं आहे, स्विचिट म्हणण्यापेक्षा तो डाव्या हाताने खेळायचा प्रयत्न त्याचा आपल्याला बघायला मिळाला, आणि इथे मात्र षटक संपलं जाईल। पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही गडीबात नाही, 14 धावा पाठक संघाच्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल। अभिजित कोलतेच्या हातात मात्र चेंडू सोपवलाय, दुसऱ्या षटकाची जबाबदारी आहे, आणि एक क्रिकेट रसिक आपण पाहतोय आज मैदानावरती उपस्थित होत आहेत, कारण गावचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि बोबगाव गावामधून अनेक क्रिकेटवेडे रसिक आपण पाहतोय इथे मैदानावरती दाखल होत आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। व्हाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होईल। खरं तर क्रिकेटचा खेळ म्हटलं गेलं वेड्या लोकांचा खेळ आहे, लाखो अरमानो को जलाखर हमने एक शोक पाला है, कोई पूछे ना तो कह देना ये पागल क्रिकेट का दिवाणा है। सगळे क्रिकेटचे दिवाणे आहेत आपण, आणि ज्या खेळावरती मी सांगितलं आपण सगळ्यांनी प्रेम केले। ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅटवरती मात्र प्रॉपर कनेक्शन जुळलं नाही, तिथे बघितलं आपण खरं तर पाठीमागच्या भिंतीला चेंडू लागून आतमध्ये आला, त्यामुळे तुम्हाला धावावं लागेल। ज्यावेळेस भिंतीच्या पलीकडे चेंडू जाईल त्यावेळेस तुम्हाला डिक्लेरेशन झोन मिळेल, तिथे 2 धावा आहेत, आणि आत्ता 2 धावा धावून घेतल्या, धावफलक मात्र पुढे जाईल, 17 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर दोनही संघ विजयाच्या उद्देशानच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, खरं क्रिकेट खेळायला आपण आलो की विजयाच्या उद्देशाने आपण उतरत असतो, परंतु त्याला पराभवाला कारणीभूत ठरतात ते आपल्या चुका। आपण
चुका मात्र क्रिकेट मध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा आपल्याला इथे बघायला मिळाल्यात। सुरेख चेंडू होता, कर्दर समजला नाही, थोडा स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू म्हणेल मी। आणि इथे प्रदीपला मात्र तो समजला नाही, डॉट निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत। छत्तीस धावींचा पाठलागे 17 झाल्यात आणि ओ कमालीचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर डाबेष्टीवरती आदळला आणि फलंदाज इथे बाद होईल। पहिल्या विकेटची प्रतीक्षा संपली, प्रदीप शितोळेला परतावं लागेल धक्का क्रमांक पहिला। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल सोमनाथ, सोमनाथ नरुटे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय। खरं ऋषिकेशनं खूप चांगली सुरुवात षटकारानं केली, परंतु सातत्य मात्र पुढे फलंदाजाला टिकवता आलं नाही। अलोंग दी कार्पेट खेळला होता शतरक्ष, आपण पाहतो मिडविकेटचा चेंडूपर्यंत पोहोचेल या षटकात, मात्र पुन्हा एकदा कमबॅक ते बघायला मिळालं। मोठा फटका मात्र आला नाही आणि महत्वाची विकेट प्राप्त झाली। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो आपल्याला, 18 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। ज्यावेळेस पिसर्व्य संघ फलंदाजी करत होता पहिल्या दोन षटकांमध्ये 19 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि इथे पाटसंघानं दोन षटकात 18 बनवलेले आहेत। त्यामुळे अजून आपण पाहतोय समान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु आता इथून पुढे गोलंदाज काय कामगिरी करणार आहे यावरती त्यांचा विजय अवलंबून राहील। षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आयुषच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलेला आहे। जे तुमचं देह आहे ते देहाचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो की निश्चित खेळाडूंचा जो प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय। राहिली जरी देह अपुरी आपुली तरी प्रयत्न असावा पुन्हा पुन्हा, राहिली जरी देह अपुरी आपुली तरी प्रयत्न असावा पुन्हा पुन्हा, लडखडत्या पायांना रोवणं शिकवण्यास आयुष्यात वादळ यावीत पुन्हा पुन्हा, कारण येणारी वादळच आपल्याला शिकवत असतात की त्या वादळांमध्ये कसं उभं राहायचं, वादळाचा सामना कसा करायचा, येणारी वादळ तुम्हाला शिकवत असतात। त्यामुळे अडचणीमध्ये आधार शोधू नका तर स्वतःला भक्कम बनवा। अडचणी जरी आल्या असल्या तरी डिक्लेरेशन झोन मध्ये आपल्याला चेंडू बघायला मिळतोय, तिथे दोन धावा प्राप्त होतील आणि दोन धावेंबरोबर धावफलक मात्र पुढे जाईल। 20 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। चला दुना चेंडू सापडला असला तर घ्या आतमध्ये, नाहीतर दुना चेंडू आतमध्ये द्या। यानंतर दोन्ही संघ तयार राहा, जसा सामना संपला जाईल तसं लगेच पुढच्या सामन्याला आपण मैदानात सुरुवात करणार आहे। निर्धारित वेळ आज तुमच्या 5 षटकांसाठी आहे, त्यामुळे वेळेची बचत सगळ्यांनी करा। आयुष्यात अनेक गोष्टींचा भ्रष्टाचार आपण पाहत असतो, परंतु वेळेचा भ्रष्टाचार कधीच केला नाही पाहिजे, कारण गेलेली वेळ पुन्हा आयुष्यात येत नाही। जेल टिपला जाईल, आणखी एक विकेट प्राप्त होईल, दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये पाटस संघाला बसला जातो। खरं तर या सामन्यात आपण बघितलं ना तर क्षणाक्षणांना परिस्थिती सामन्यातली बदलत चाललेली आहे। आयुषनं मात्र इथे पुन्हा धावा रोखण्यासाठी जो प्रयत्न केला आहे, धावसंख्येवरती त्यानं अक्षरशः गतिरोधक लावला, स्पीड ब्रेकर लावलेला आहे आणि धावा थांबवण्याचा प्रयत्न। वा लेंथ बॉल होता, शपल होऊन खेळायचा जो प्रयत्न, सरळष्टी रक्षा जाता चेंडू बघायला मिळेल, डॉट निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय।
मी सांगितलं क्रिकेटचा खेळ आणि आपलं आयुष्य दोन्ही सारखे आहेत खरं तर. आणि आपल्याला बघायला मिळतं की जेवणा जेवणात एक क्षण हसून जातो तर दुसरा क्षण तुम्हाला रडून जातो. अहो मिस टाईम आहे खूप उंच. आणि आयुष्यात मात्र येणारी प्रत्येक क्षण तुम्हाला जगण्याची कला शिकून जातो. इथे मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज इथे बाद होईल धक्का क्रमांक तिसरा. अच्छा अशा पुढे एकदा उंचवल्या त्या विकेट बरोबर आपण पाहतो आयुषचा कॉन्फिडन्स मात्र वाढलाय. आणि आतापर्यंत फक्त दोन धावा त्यानं खर्च केल्यात आणि दोन धाव्यांबरोबर दोन विकेट देखील प्राप्त केलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल विक्रम. विक्रम आणि ऋषी ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सलामीचा ऋषी बऱ्याच वेळ झालाय तो नॉनस्ट्रॅकच्या बाजूला उभा आहे आणि एका बाजूने आपण पाहतोय मात्र विकेटची पडझड थांबायला तयार नाही. इथे विकेट मात्र आपल्याला पडताना जे बघायला मिळत आहेत. वा सुरे एक चेंडू होता डाब उजवा पाय पुढे आणला खरं तर खूप वेगानं टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात पाहतो. डॉट निर्धाव चेंडू असेल खरं तर. इथून पुढे एक एक निर्धाव चेंडू सुद्धा सामन्यातलं बरंचसं समीकरण बदलून टाकणार आहे. एक एक निर्धाव चेंडू फलंदाजांना प्रेशराइज करणार आहे दबाव टाकणार आहे. आणि इथून फलंदाजांनी दबाव घेतला की मग गणित मात्र अवघड होऊन जाईल. फ्लोर लेनचा चेंडू होता बॉटमॅनचा वापर करत मिड विकेटला शतरक्षक तैनात आहे तिथे. पेक अचूक येईल आणि तोपर्यंत मिळेल एक धाव आणि एका धावेबरोबर षटक देखील संपलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलक दाखवतो आपल्याला 21 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 धावा हे विजयाचं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पाचवं चौथं षटक आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अभि कोलतेच्या हातात मात्र चेंडू सोपवला. ज्या अभिनं दुसरं षटक टाकलं होतं केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच अभिकडे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 4 ची जबाबदारी सोपवलेली आहे. तर समोर डावखुऱ्या हाताचा विक्रम आपल्याला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतोय. सरळ बॅटनं बॅक टू बॉलर खेळलाय. लॉंग ऑफ वरून शतरक्षक येईल. चेंडू अडवलाय सुंदर शतरक्षणाबरोबर फेक झाली आणि तिथे मात्र एक धाव प्राप्त झालेली आहे. एका धावेनं धावफलक वाढलाय. धावफलकावरती पाहू शकता 22 धावा समीकरणात बदल होतोय. शेवटचे 11 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला माहित आहे एक जर मोठा फटका आला तर प्रेशर रिलीज होईल आणि एक मोठा फटका आला तर आपण पाहतोय क्षणार्धात सामन्याचं वाटोळ होईल. परंतु गोलंदाज अफी आत्मविश्वास मोठा आहे खरं तर. आणि बघितलं आपण चेंडू टप्पा पडल्यानंतर वळणदार चेंडू त्यांना मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. ओ स्वेच्छेत कमालीचा फटका चेंडू सरळ आउट ऑफ दी पार्क. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार 6 धावा. सामन्याचं वाटोळ करून टाकेल आणि तो फटका इथे मात्र आपल्या क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती पडला आणि 6 धावींनी मात्र धावफलक पुढे जातो. 28 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही 8 धावींची आवश्यकता आहे. या आधीचा जो चेंडू बघितला की आपण ज्या यावेळेस मात्र फेरेशन बघायला मिळालं खरं तर की ज्या पद्धतीनं अभि गोलंदाजी करतो की टप्पा पडल्यानंतर तो चेंडू बाहेर नेतोय. परंतु यावेळी आधीच ठरवलं होतं की आता स्विच हिट जर फलंदाजाने खेळला तर चेंडू बदलावा लागेल आणि तो चेंडू त्यानं बदलला. हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि फलंदाज मात्र त्याच्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचला. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेबरोबर धावफलक मात्र पुढे जाईल. 29 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी मात्र आवश्यकता आहे. 7 धावींची आवश्यकता आहे. 29 आहेत आणि अजून 7 धावा
विजयाचं समीकरण जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. वा पुन्हा एकदा सुरेख सुरेख चेंडू होता, खरं तर आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न. षटक संपलं जाईल, चौथं षटक संपलं आणि चौथ्या षटका बरोबरीनं दौफलकावरती आहेत. 29 धावा, शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. तर या षटकात मात्र अभी कोलतेनं खर्च केल्या फक्त 8 धावा, सुंदर गोलंदाज आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना जातो ही महत्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते, कारण 36 धावींचा सामना होता आणि 36 धावींमध्ये शेवटच्या षटकापर्यंत सामना जातोय. प्रेक्षकांना मात्र पहिल्या सामन्यात मोठा आनंद आता इथे मिळणार आहे आणि त्या आनंदाचे आपण सगळेजण साक्षीदार होणार आहोत. बघायचे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. नवनाथ कोलते, नाथांचा नाथ नवनाथ, गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळेल. संघाला अडचणीतून कसा बाहेर काढतोय महत्वाचं असणार आहे. काणेफणात करंडक मध्ये नवनाथ गोलंदाजी आपल्याला करताना बघायला मिळेल. आता ओ सरळ बॅटन, सरळ अतिथी अतिथी मंचाला मानवंदना, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार होता. चित्र मात्र पालटून गेलं, एक धावीची आवश्यकता आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी आहे. पहिला चेंडू समोर पुढे टाकल्यानंतर आपण पाहतो की जो फलंदाज खेळपट्टीवरती सेट झालेला आहे, जो सलामीला आलेला आहे ऋषिकेश, आणि त्याच्यासाठी मात्र हा चेंडू खूप मोठी मेजवानी होती. मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि याच बरोबर आपण पाहतोय सामना मात्र बरोबरीमध्ये आलेला आहे. एका धावीची आवश्यकता आहे, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय चेंडू, लॉंगाउंडवरून लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आला, विजय धाव आणि याचबरोबर सामना देखील मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल आणि सामना जिंकलाय पाटस संघ. आपण पाहतोय इथे पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतोय, तर पिसर्वे संघ मात्र आपण पाहतो पहिल्या सामन्यात पराभव जरी झाला असला तरी अजून एक लाईफ लाईन आहे, तुम्हाला एक संधी आहे आणि निश्चित त्यामध्ये चांगला प्रयत्न करून पुन्हा एकदा विजयासाठी प्रयत्न करा. तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, परंतु त्याआधी सामना सुरू करू. चला क्षेत्ररक्षण